सर जिल्ह्याच्या पाण्याची परिस्थिती काय आहे, टँकर किती सगळं? जालना जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुक्यात 213 गावं आणि 60 वाड्या वस्त्या आहेत. तर या ठिकाणी आज रोजी 336 पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत आणि या पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी तसेच इतर कामासाठी 327 विहिरी आपण अधिग्रहित केलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे टँकर लवकर उपलब्ध व्हावे म्हणून आपण जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व SDOंना टँकरचे अधिकार दिलेले आहेत. माझी नागरिकांना विनंती राहील की यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर पाण्याचा जपून वापर करावा. प्रशासन पाणी टंचाईसाठी सज्ज आहे. टँकर वाढतील का? हो, पाण्याचे टँकर वाढण्याची मेमध्ये शक्यता आहे. तसंसुद्धा आपण नियोजन केलेलं आहे. आपल्याकडे शासकीय आणि खाजगी टँकरची व्यवस्था आपण करून ठेवलेली आहे.